Hello, dear students. Today, we are going to learn a very interesting and important lesson from your environmental studies textbook, Standard 3, and that is our clothes. Children, we all love wearing smart and trendy clothes, right? Now, before starting our today's lesson, I would like to ask you a few questions. What kind of clothes are the people in this picture wearing? इथे हे पिक्चर आहे या पिक्चरमध्ये जे लोक आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले आहेत मुलांनो येस द पीपल इन दिस पिक्चर आर वेरिंग वॉर्म क्लोथ्स नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज वाय आर दे वेअरिंग दिस क्लोथ्स आणि त्यांनी ह्या अशा प्रकारचे कपडे का बरं घातलेले आहेत दे आर वेरिंग धीस टाईप ऑफ क्लोथ्स बिकॉज द वेदर इज कोल्ड इथे या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की जे वेदर आहे जे क्लायमेट आहे इथे या पिक्चरमध्ये ते कोल्ड आहे आणि त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचे कपडे घातलेले आहेत नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज वॉट काइंड ऑफ क्लोथ्स आर द पीपल इन दिस पिक्चर वेअरिंग आता इथे हे नेक्स्ट पिक्चर आहे आणि या पिक्चरमध्ये यांनी कशा प्रकारचे कपडे घातलेले आहेत मुलांना येस द पीपल इन दिस पिक्चर आर वेरिंग कॉटन क्लोथ्स कॉटन क्लोथ्स घातलेले आहेत नाव द नेक्स्ट क्वेश्चन वेन डू वी सी पीपल यूजिंग रेनकोट्स अँड अम्ब्रेलाज मुलांनो लोक रेनकोट्स आणि अम्ब्रेलाज केव्हा बरं यूज करतात आता इथे या पिक्चरमध्ये सुद्धा या गर्लने रेनकोट घातलेला आहे आणि हे जे आजोबा आहेत त्यांनी अम्ब्रेला यूज करत आहेत का बरं काय आहे या पिक्चरमध्ये या पिक्चरमध्ये पाऊस पडतो आहे ओके हो नाही त्यामुळे इथे या मुलीने रेनकोट घातलेला आहे आणि या आजोबांनी अंब्रेला यूज केलेली आहे सो द आन्सर इज वी सी पीपल यूजिंग रेनकोट्स अँड अंब्रेलाज इन रेनी सीझन चिल्ड्रन वाय डू वी सी चेंजेस इन द क्लोथ्स पीपल वेअर ड्युरिंग डिफरंट टाईम Of the year. It is because the weather changes at those times. We need different clothes to protect our bodies against such changes in weather. Children, on this screen you can see three pictures are given here. In this first picture these people are wearing warm clothes to protect themselves from cold and in this second picture they are using raincoats and umbrellas to protect themselves from rain and in this third picture they are wearing cotton clothes why children why they are wearing cotton clothes because we can see here the weather is hot and to feel cool, they are wearing these clothes. So children, we need different types of clothes to protect our bodies against such changes in weather. Changes in weather divide the year into three parts. Weather madhe changes hotaad. Taamune year three parts madhe divide These parts are called seasons. आणि या थ्री पार्ट्सला सीजन्स असे म्हणतात द थ्री सीजन्स आर समर सीजन रेनी सीजन अँड द विंटर सीजन ईच सीजन इज अप्रॉक्सिमेटली फोर मंथ्स लाँग प्रत्येक सीजन हा फोर असतो इथे समर सीजन समर सीजन हा फेब्रुवारी टू मे या पिरियडमध्ये असतो तर रेनी सीझन हा जून टू सप्टेंबर या पिरियडमध्ये असतो आणि विंटर सीझन हा ऑक्टोबर टू जानेवारी या पिरियडमध्ये असतो सो चिल्ड्रेन चेंजेस इन वेदर डिवाइड द इयर इन टू हाऊ मेनी पार्ट्स थ्री पार्ट्स अँड दीज पार्ट्स आर कॉल्ड सीजन्स आर दे दे आर समर सीजन रेनी सीझन अँड winter season and each season is approximately 4 months long summer season starts in the month of february and continues till the month of may and then starts rainy season rainy season starts from the month of june and it continues till the month of september and then after rainy season starts the winter season फ्रॉम द मंथ ऑफ ऑक्टोबर अँड इट continues till द मंथ ऑफ January. द season फॉलो इच अदर continually. This इज कॉल्ड द सायकल ऑफ सीझन मुलांना इथे वन इयरमध्ये थ्री सीझन्स आहेत समर सीझन रेनी सीझन आणि विंटर सीझन आणि हेच सीझन पुन्हा पुन्हा येत असतात प्रत्येक इयरमध्ये समर सीझन त्यानंतर ना रेनी सीझन आणि मग विंटर सीझन परत नेक्स्ट इयरला समर सीझन रेनी सीझन विंटर सीझन सो so, ही सायकल कंटिन्युली अशीच चालू असते आणि म्हणूनच याला सायकल ऑफ सीझन असे म्हणतात ॲज द सीजन चेंजेस देर आर चेंजेस इन नेचर अँड द एन्व्हायरमेंट टू ड्युरिंग समर सीझन द वेदर इज व्हेरी हॉट सो वी प्रेफर टू वेअर कॉटन क्लोथ्स we get cotton from cotton plants cotton clothes are cool and they absorb sweat then children in winter season the weather is cold therefore to keep our body warm we wear woolen clothes like sweater muffler hand gloves socks etc we make woolen clothes from wool and we get wool from sheep Children, during rainy season, the weather is cloudy and rainy, and therefore, to protect ourselves from the rain, we use raincoats, umbrellas, gumboots, etc. These clothes are made up of waterproof materials, and they keep us dry. Always remember, children, the seasons have an important effect on the lives of human beings and other living things. ईच सीझन देर आर चेंजेस इन द क्लोथ्स वी वेअर अँड द फूड वी ईट मुलांनो सीझनचा परिणाम हा जसं ह्यूमन बीइंग्सवर होतो तसंच ॲनिमल्सवर सुद्धा होत असतो वेगवेगळ्या सीझन्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतो कारण प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वेदर असतं जसं की समर सीझनमध्ये आपण आत्ताच पाहिलं की हॉट क्लायमेट असतं तसंच रेनी सीझनमध्ये क्लाउडी असतं आणि रेनी असतं विंटर सीझनमध्ये कोल्ड असतं तर समर सीझनमध्ये थंड राहण्यासाठी कूल राहण्यासाठी आपण कॉटन क्लोथ्स प्रेफर करतो तर रेनी सीझनमध्ये पावसापासून बचाव व्हावा म्हणून आपण अम्रेलाज किंवा रेनकोटचा यूज करत असतो तसंच विंटर सीझनमध्ये आपण वॉर्म क्लोथ्स यूज करतो आणि जसं आपण आपल्या क्लोथ्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण कपडे घालत असतो प्रत्येक सीझनमध्ये तसंच आपल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा जे आपण जेवत असतो त्यामध्ये सुद्धा फरक असतो समर सीझनमध्ये आपण थंड पदार्थ खातो जसं की आईस्क्रीम समर सीझनमध्ये आईस्क्रीम खायला सगळ्यांना आवडतं कोल्ड्रिंक्स प्यायला आवडतात थंड पेय आवडतं प्यायला कारण की वेदर हॉट असतं तसंच विंटर सीझनमध्ये आपण गरम पदार्थांचं सेवन जास्त करतो गरम पदार्थ जास्त खातो गरम गरम सूप विंटर सीझनमध्ये तर प्यायला सगळ्यांनाच आवडतं सीझन्स अल्सो अफेक्ट फार्मिंग अँड अदर ऑक्युपेशन्स मुलांनो सीझन्सवर फार्मिंग डिपेंड आहे ज्या प्रकारचे सीझन्स असतात त्या प्रकारे वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स घेतले जातात देर आर मेनी चेंजेस इन द वेदर अकॉर्डिंग टू द सीझन्स आणि सीझन्सनुसार आपल्या वेदरमध्ये जसं आपण आत्ता शिकलो पाहिलं की प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वेदर हे असतं वी शूड अडॅप्ट टू दिस चेंजेस मुलांनो प्रत्येक सीजनमध्ये वेदर कंडिशन्स ह्या वेगवेगळ्या वेग वे असतात आणि वेदरमध्ये होणारे हे चेंजेस त्या चेंजेसनुसार आपण आपल्या राहणीमानामध्ये व आपण जे जेवण जेवतो त्यामध्ये बदल हे आपण केले पाहिजेत नाव यूज युअर ब्रेन पार चिल्ड्रन वी वेअर वॉर्म clothes इन विंटर ॲज प्रोटेक्शन अगेन्स्ट द कोल्ड What will happen इफ we वेअर वॉर्म clothes इन oh, समर ओ जर आपण समर मध्ये वॉर्म क्लोथ घातले तर काय होईल आपण विंटर सीझनमध्ये वॉर्म क्लोथ घालतो का तर वेदर कोल्ड असतं म्हणून आपल्याला त्या कोल्ड वेदरपासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून आपण वॉर्म क्लोथ्स घालतो वुलन क्लोथ घालतो पण जर आपण समर सीजनमध्ये वॉर्म क्लोथ्स घातले तर काय होईल इन समर सीजन द वेदर इज व्हेरी हॉट देफ वे फील्स स्वेटी इफ वी वेअर वॉर्म क्लोथ्स इन समर देन विल स्वेट लॉट ॲनिमल्स डू नॉट वेअर क्लोथ्स हाऊ डू दे प्रोटेक्ट देमसेल्व फ्रॉम द कोल्ड मुलां ॲनिमल्स कपडे घालत नाहीत मग ते स्वतःचं संरक्षण कसं करतात थंडीपासून आपण विंटर सीझनमध्ये वेदर कोल्ड असतं म्हणून वॉर्म क्लोथ घालतो आणि स्वतःच्या बॉडीला प्रोटेक्ट करतो अगेन्स्ट कोल्ड मग हे ॲनिमल्स तर कपडे घालत नाहीत मग ते स्वतःचं संरक्षण प्रोटेक्शन कसं करत असतील ॲनिमल्स हॅव थिक लेअर ऑफ वर ऑन देअर बॉडी ॲनिमल्सच्या बॉडीवर थिक लेअरचं फर असतं ॲज द लेअर ऑफ फर ब्लॉक्स द कोल्ड एअर अँड प्रिव्हेंट्स इट फ्रॉम रिचिंग द ॲनिमल्स बॉडी आणि या थिक लेअरमुळेच या थिक लेअर ऑफ फरमुळेच थंडीपासून किंवा कोल्ड विंडपासून या ॲनिमल्सचं संरक्षण होत असतं व्हरायटी इन क्लोदिंग सिन्स आर कंट्री इज सो लार्ज we find that there is variety in people's dress according to the region children we need clothes to cover our body clothes protect us from heat cold and rain people living in different climatic regions wear different types of clothes our country india is very big climate differs from place to place in india Upli country इंडिया जिथे आपण राहतो ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या रिजन्समध्ये वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्स असतात फॉर एक्झाम्पल द नॉर्दन स्टेट्स आर व्हेरी हॉट इन समर अँड व्हेरी कोल्ड इन विंटर देअर फॉर पीपल ऑफ दिस रिजन वेअर लाईट कॉटन क्लोथ्स इन समर सीजन अँड वॉर्म वुलन क्लोथ्स इन विंटर सीजन Now, in cities located in South India like Chennai and Bengaluru, people wear the same kind of clothes throughout the year since the weather remains almost the same. So, children, due to climatic conditions in India, there is variety in people's dress according to the region. Men are seen wearing dhoti, pajama, lungi. And trousers. They also wear caps, hats, and other headgear such as Mundase, Feta, and Pagadi. Women and girls wear saris, salwar kameez frocks, as well as shirt and trousers. People dress up for festivals and important occasions. Some people वेअर ट्रेडिशनल कॉस्ट्यूम्स दे वेअर ब्राईट क्लोथ्स वोवन विथ गोल्डन थ्रेड यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट पीपल वेअर क्लोथ्स ऑफ डिफरंट कलर्स स्टाईल्स अँड डिझाईन्स मुलांनो अकॉर्डिंग टू सीझन आपण वेगवेगळ्या सीजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लोथ्स हे वापरत असतो पण फेस्टिवल्समध्ये किंवा फॅमिली फंक्शन्समध्ये किंवा इम्पॉर्टंट ओकेजन्समध्ये आपण आपल्या चॉईसचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण वापरत असतो फेस्टिवल्समध्ये आपण ट्रेडिशनल क्लोथ्स यूज करत तस असतो तसंच फॅमिली फंक्शन असेल किंवा लग्न असेल तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल की लग्नामध्ये नवरा नवरीचे कपडे कसे असतात खूप ब्राईट कलरचे आणि छान त्याच्यामध्ये गोल्डन वर्क केलेले खूप असं वर्क असलेले कपडे नवरा आणि नवरी घालत असतात आणि आपण सुद्धा जेव्हा हे अशा प्रकारचे फॅमिली फंक्शन्स अटेंड करतो तेव्हा आपण सुद्धा छान कलरफुल छान स्टायलिश डिझाईन असलेले कपडे गोल्डन वर्क असलेले कपडे वापरत असतो दस देअर इज अ लॉट ऑफ वरायटी इन क्लोदिंग आणि आपल्या इंडियामध्ये क्लोदिंगमध्ये खूप अशी व्हरायटी आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण सगळेजण वापरत असतो मेनली we द वेदर डिसाईड्स व्हॉट वी वेअर मेनली आपण वेदरनुसार कपडे घालत असतो समर सीझनमध्ये आपण सॉफ्ट कॉटनचे कपडे घालत असतो विंटरमध्ये आपण वुलन क्लोथ्स घालत असतो तर रेनी सीझनमध्ये रेनपासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून आपण बाहेर पडताना रेनकोट्स आणि अंब्रेला यूज करतो असं असलं तरी बट टेस्ट कन्विनियन्स अँड ऑक्युपेशन ऑल्सो प्ले अ पार्ट मुलांनो वेदर कंडिशननुसार जरी आपण कपडे घालत असलो तरीसुद्धा आपली आवड तसंच आपली सोय आपला कन्विनियन्स आणि ऑक्युपेशन म्हणजे आपण काय जॉब करतो त्यानुसार आपण आपले कपडे घालत असतो आता इथे या पिक्चरमध्ये हे कोण आहेत त्यांच्या कपड्यांवरून तुम्ही लगेच सांगाल की हे कुक आहेत हे कोण आहेत हे आहेत कंडक्टर तर हे कोण आहेत हे आहेत ट्रॅफिक पोलीस सो so, आपलं ऑक्युपेशन म्हणजेच आपण काय जॉब करतो यानुसारसुद्धा आपले कपडे हे डिपेंड असतात सिमिलरली वी ऑल्सो फाइंड अ लॉट ऑफ व्हरायटी इन ट्रेडिशनल कॉस्ट्युम्स तसंच ट्रेडिशनल कॉस्ट्युम्समध्ये सुद्धा आपल्याला फार व्हरायटी पाहायला मिळते यू वेअर अ युनिफॉर्म टू स्कूल सिन्स ऑल द स्टुडंट्स वेअर द सेम युनिफॉर्म यू लुक द सेम इन स्कूल यू गेट डिफरंट आयडेंटिटी मुलांना शाळेमध्ये तुम्ही स्कूल युनिफॉर्म घालत असता आणि त्यामुळे तुम्ही सगळे मुलं एकसारखे दिसत असता तुम्हाला एक डिफरंट आयडेंटिटी मिळत असते स्कूलची त्या युनिफॉर्ममुळे तुम्ही विशिष्ट स्कूलमध्ये जाता आणि स्कूल स्कूल तुम्ही त्या स्कूलचे विद्यार्थी आहात त्या स्कूलचे स्टुडंट आहात ही तुमची आयडेंटिटी तयार होते सिमिलरली पीपल ऑफ सर्टन ऑक्युपेशन्स वेळ स्पेशल युनिफॉर्म्स तसंच वेगवेगळ्या ऑक्युपेशनचे वेगवेगळे असे स सर्टन युनिफॉर्म्स आहेत जसं की पोस्टमॅन काका त्यांचासुद्धा विशिष्ट असा युनिफॉर्म आहे त्यांना पाहिलं की आपल्याला लगेच कळतं की हे पोस्टमॅन काका आहेत पुलिसमॅन त्यांचाही वेगळा असा युनिफॉर्म असतो डॉक्टर त्यांचाही एक युनिफॉर्म असतो सो त्यांच्या युनिफॉर्ममुळे ते कोण आहेत ते आपल्याला कळतं त्यांचं काय ऑक्युपेशन आहे ते आपल्याला कळतं नाव Who एम आय आय वेळ अ white कोट अँड एक्झामिन पेशंट्स कोण करतं बरं मुलांनो व्हाईट कोट कोण घालतं आणि पेशंट्सला कोण तपासतं येस करेक्ट डॉक्टर आय वेळ ब्लू क्लोथ्स अँड पुट आऊट फायर्स ब्लू कोट घालतात आणि फायर्स विझवतात आग जिथे लागलेली असते ती ते विजवतात कोण आहेत ते ते आहेत फायरमॅन यू ऑलवेज सी मी इन खाकी क्लोथ्स आय गो वेळेवर दॅर इज अ फाईट कोण आहेत ते येस पुलिस मॅन आय वर्क इन अ हॉस्पिटल अँड टेक केअर ऑफ पेशंट्स हॉस्पिटलमध्ये वर्क करतात आणि पेशंट्सची काळजी घेतात पेशंटला चेक करतात एक्झामिन करतात त्या असतात डॉक्टर पण पेशंटची काळजी घेतात त्या असतात नर्स आय एम ऑलवेज रेडी टू प्रोटेक्ट द कंट्री आपल्या देशाला नेहमी प्रोटेक्ट करण्यासाठी तयार असतात कोण असतात ते ते असतात सोल्जर डू यू नो चिल्ड्रेन द क्लोज वोन बाय सोल्जर्स मॅच द एन्व्हायरमेंट अराउंड दॅम सोल्जर्स जे कपडे घालतात ना ते एनवायरमेंटला मॅच करत असतात दिस इज डन सो दॅट एनिमी सोल्जर्स कॅन नॉट स्पॉट दॅम इझिली आणि असं का बरं होतं कारण की एनिमी सोल्जर्स म्हणजे ज्यांच्याबरोबर शत्रू आहे जे आपल्यावर हल्ला करतात आपल्या कंट्रीवर आपल्या देशावर हल्ला करतात त्यांना हे जे आपले इंडियन सोल्जर्स आहेत ते इझिली दिसणार नाहीत त्यामुळे ते एन्व्हायरमेंटनुसार कपडे त्यांचे असतात फॉर एक्झाम्पल दे यूज खाकी क्लोथ्स इन डेजर्ट्स डेझर्ट्समध्ये सगळीकडे वाळू असते डेझर्ट तुम्हाला माहितीच असेल सो डेझर्टला अकॉर्डिंग डेजर्टचा जसा रंग असतो त्यानुसार त्यांची ती खाकी क्लोथ्स असतात का कारण की एनिमी सोल्जर्स जे आहेत त्यांना आपले सोल्जर्स पटकन दिसणार नाहीत त्यासाठी तसंच ग्रीन क्लोथ्स इन जंगल्स आणि जंगलमध्ये जेव्हा अटॅक होत असतं एनिमी सोल्जर्स तिथे असतात तेव्हा आपल्या सोल्जर्सच्या कपड्यांचा कसा रंग असतो ग्रीन कारण जंगलमध्ये सगळीकडे ट्रीज असतात आणि त्यामुळे त्यांच्या र कपड्यांचा रंग हा ग्रीन असतो तसंच व्हाईट क्लोथ्स इन स्नोवी एरियाज लाईक द हिमालयाज हिमालयामध्ये कश्मीरमध्ये जिथे स्नोवी एरिया असतो म्हणजे जिथे बर्फ पडतो तिथे व्हाईट कलरचे क्लोथ्स असतात का बरं कारण की स्नो हा व्हाईट कलरचा असतो आणि ते जे एनिमी सोल्जर तन्ना अपले सोल्जर्स आहेत त्यांना आपले सोल्जर्स इझिली दिसायला नको म्हणून या आपल्या इंडियन सोल्जर्सच्या कपड्यांचा रंग हा वाईट असतो इजंट इट इंटरेस्टिंग चिल्ड्रन नाव वॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस लेसन ॲज द सीजन चेंजेस वी हॅव टू मेक चेंजेस इन द वे वी ड्रेस जसे सीझन्स चेंज होत असतात त्याप्रमाणे आपल्याला आपल्या ड्रेसिंगमध्ये सुद्धा चेंज करायचा असतो आणि तो करावा लागतो कारण सीझननुसार जर आपण राहिलो नाही फॉर एक्झाम्पल समर सीझनमध्ये वेदर हॉट असतं आणि जर आपण वुलन क्लोज घातले तर काय होईल तर आपण खूप स्वेटी फील करू आपल्याला खूप घाम येईल आणि त्यामुळे आपल्याला स्किन इन्फेक्शन होईल तसंच जर आपण विंटर सीझनमध्ये कॉटन क्लोथ्स घातले तर काय होईल तर आपल्याला सर्दी होईल आपल्याला खूप थंडी वाजेल आणि रेनी सीझनमध्ये जर आपण रेनकोट्स आणि अंब्रेलाज यूज नाही केले तर आपण ओले होऊन जाऊ आणि त्यानेसुद्धा आपण आजारी पडू त्यामुळेच ॲज द सीजन चेंजेस वी हॅव टू मेक चेंजेस इन द वे वी ड्रेस ओके चिल्ड्रेन नाव देन वी लर्न व्हरायटी इन क्लोदिंग इज ड्यू टू टेस्ट ऑक्युपेशन अँड ट्रेडिशन नाव Let us solve some exercise, children. Answer in short. Which seasons do you experience in one year? We experience the summer, the rainy, and the winter season in one year. What are seasons? Changes in weather divide the year into three parts. These parts are called seasons why do we need to change types of clothes according to the seasons with each season the weather also changes therefore to protect our bodies against the changes in weather we need to change type of clothes according to the seasons what kind of clothes do people wear for festivals and important functions for festivals and important functions, people wear traditional costumes and bright clothes woven with gold thread. What kind of clothes do soldiers wear? Soldiers wear khaki clothes in deserts, green clothes in jungle, and white clothes in snowy areas like the Himalayas. Write the names of three occupations that require uniforms name occupations not mentioned in the chapter answer the names of three occupations that require uniforms are bus conductor watchman and postman fill in the blanks we need different clothes to protect our bodies against changes in weather each season is approximately dash months long each season is approximately 4 months long as the season changes there are changes in dash and dash too yes as the season changes there are changes in nature and environment too Dash also affects farming and other occupations. Seasons. Seasons also affects farming and other occupations. People of certain occupations wear different uniforms. People of certain occupations wear different uniforms. The clothes worn by soldiers match the dash around them. Yes, children. The clothes worn by soldiers match the environment around them. So, that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.